ग्रामीण भागातील पत्रकारांची शासन दरबारी नोंद करा. गेली वर्षानुवर्ष ग्रामीण भागाबरोबरच शहरामध्ये पत्रकारिता करीत असलेले जे ग्रामीण बरोबर शहराचे पत्रकार यांना शासन दरबारी कुठल्याही प्रकारची योजना मिळू शकत नाही, त्या योजनांचा लाभसुद्धा मिळत नाही. कारण ते पत्रकार अधिस्वीकृती शासनाचे ओळखपत्र नसल्याकारणाने आता तरी शासनाने विशेष भाग म्हणून शहराबरोबरच ग्रामीण भागातील पत्रकारांना योग्य तो न्याय द्यावा व अधीक्षकृती बहाल करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रपती महोदयांना दर्यापूर तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले आहे. काही ग्रामीण भागामधील पत्रकार 20 वर्ष झाले पत्रकारिता करतात, मात्र त्यांना कुठलीही योजना नाही. एवढेच काय तर आता शासनाच्या नियमाप्रमाणे वयवर्ष 58 पूर्ण केलेले पत्रकारसुद्धा अधिस्वीकृती नोंद नसल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळत नाही, तेव्हा आता तरी शासनाने दखल घ्यावी अशी मागणी दर्यापूर तालुका पॉवर ऑफ मीडिया यांनी तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे यांच्या हस्ते व अमरावती जिल्हा पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे देण्यात आले. तेव्हा दर्यापूर तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी संबंधित आपले निवेदन त्वरित शासन दरबारी विना विलंब लावत असल्याचे उपस्थित सर्व मीडियाच्या सदस्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितले. या अगोदर सुद्धा संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता, तरी या मागणीकडे लक्ष न देता शासनाने दखल घेतली नाही. यापुढे देशाचे प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती महोदयांनी विशेष लक्ष घालावे व ही मागणी मान्य करावी, अन्यथा मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पॉवर ऑफ मीडिया व पत्रकार संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला. तालुका अध्यक्ष शशांक देशपांडे, दर्यापूर खरेदी विक्रीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित देवके, गजानन देशमुख, किरण होले, अमोल कंटाळे, नवेद भाई, श्री विनोद शिंगणे, सूरज सरजू बहुराशी, आदेश खांडेकर, नासिर शाह, सामाजिक कार्यकर्ते किशोर ठाकूर, दत्ता पाटील कुंभारकर, निलेश पारडे, तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकर आदी उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी नासिर शाह, दर्यापूर. गजानन देशमुख, उपाध्यक्ष, पॉवर ऑफ मीडिया, अमरावती यांच्या वतीनं आज दर्यापूर तहसीलदार डॉक्टर राजेंद्र खडाकणे यांना निवेदन देण्यात आलं. ते निवेदन राष्ट्रपती महोदयांना त्यांच्यामार्फत पाठवण्यात येईल. हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पॉवर ऑफ मीडियाच्या वतीनं प्रत्येक तहसील लेवलवर त्या तिथील संघटनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आज दर्यापूर पॉवर ऑफ मीडिया त्या वतीनंसुद्धा ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती सदस्य हे बहाल करण्यात यावं, कारण तो माणूस, तो पत्रकार, ग्रामीण भागातला पत्रकार जो आहे तो खऱ्या अर्थानं काम करतो आहे, मात्र त्याच्यावर शासनातर्फे अन्याय होते. अन्याय करताना तो अधिस्वीकृती सदस्य नाही आहे म्हणून त्याला कुठल्याच योजनेचा कुठलाच फायदा मिळत नाही, आणि शहरींना तो फायदा मिळतो. ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्यांना मात्र तो फायदा मिळत नाही. तेव्हा या पॉवर ऑफ मीडियाच्या वतीनं दिलेल्या निवेदनामध्ये खास करून ती उल्लेखनीय लिहिलेलं आहे की बा ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती सदस्य बहाल करण्यात यावं, आणि त्यामार्फत पुढे शासन दरबारी त्या पत्रकारांची इज्जत व्हावी एवढंच मी अपेक्षित करतो. धन्यवाद.